मालमत्तेसाठी मुलानं आईची हत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्याच्या मुंडवा भागामध्ये घडली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे या नराधमानं लाकडं कापण्याच्या इलेक्ट्रिक कटरनं तिच्या शरीराचे तुकडे करून मुळामोठ्या नदीत फेकून दिले. उषा गायकवाड असं मृत महिलेचं नाव आहे आणि तिचा मुलगा संदीप गायकवाड आणि नातू साहिल गायकवाड यांनी तिची हत्या केली आहे. संदीप हा राजकीय पक्षाचा पदाधिकारी आहे. मालमत्तेच्या वादातून मुलगा आणि नातू यांना दृश्यम चित्रपट पाहून गुन्हा केलाय आणि या प्रकरणामध्ये पोलिसांनी मुलगा आणि नातवाला अटक केली आहे. सदर महिलेचा स्वतःच्या घरातील कौटुंबिक वादामधून खून करण्यात आलेला आहे आणि हा खून स्वतःचा मुलगा व नातू यांनी केलेला निष्पन्न झालं म्हणून मर्डरचे कलम लावून या गुन्ह्यामध्ये दोन्ही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे 24